रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. केसरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य द्यावे, तसेच सणासुदीच्या काळात 100% धान्य दुकानदारांना देण्यात यावे, तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे धान्य घेताना लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक न घेता दुकानदारांना आधार प्रमाणित करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचं नेतृत्व रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केले. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने एक दिवशी धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेले आहे. याचं मुख्य कारण असं की आपण बघत असणार की संपूर्ण देशामध्ये कोरोनाने जो थैमान घातलेला आहे त्या अनुषंगाने सर्व लॉकडाऊन परिस्थिती असताना सर्व गोरगरबाचे कामधंदे बंद आहे आणि अशा वेळेस केंद्र सरकारने गोरगरीब लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजना असेल, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना असेल, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असेल, या माध्यमातून अन्नधान्य मोफत दरात दिलं यांचं आम्ही स्वागत करतो. मात्र केसरी कार्ड धारकांना सुद्धा एप्रिल आणि मे मध्ये राज्य सरकारनं माफक दरामध्ये धान्य दिलं होतं, त्यांचे बी आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो भुजबळ साहेबांचं. मात्र भुजबळ साहेबांनी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता, आम्ही परत 2 महिने धान्य आणणं देऊ अशी घोषणा पार्लमेंटमध्ये केली होती, म्हणजे हाऊसमध्ये केली होती, विधानसभेत केली होती. परंतु 2 महिने होऊन सुद्धा शासनाने गोरगरिबांना केसरी कार्ड धारकांना धान्य दिला नाही, त्यामुळे आम्ही आज लोकशाही मार्गाने आपण बघत असणार की येत्या 2 दिवसानंतर नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे, जिल्ह्यात सुरू होत आहे, नंतर दसरा आहे, दिवाळी आहे, या अनुषंगाने केसरी कार्ड धारकांना कमी भावामध्ये माफक दरामध्ये सवलत दरामध्ये धान्य द्यावं आणि त्यांची दिवाळी चांगली गोडधोड व्हावी या उद्देशाने आज आरपीएच्या वतीने माझ्या नेतृत्वाखाली रमाताई ढिवरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व प्रताप बनसोडे असतील, नरेंद्र मोरे असतील, मुस्ताक खान असतील, शकीब पिंजरे असतील, त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली आज आम्ही लोकशाही मार्गाने माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही एक आंदोलन करतोय आणि कलेक्टर साहेबांना आम्ही साकडे घालणार आहोत की साहेब दिवाळी असताना आहे, दसरा आहे, या अनुषंगाने आपण एक स्पेशल बाब म्हणून जिल्ह्याला संपूर्ण जिल्ह्याला केसरी कार्ड धारक लाभार्थ्यांना धान्य द्यावं की जेणेकरून कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांना 2 वर्ष जेवण तरी मिळेल, त्या अनुषंगाने आज आम्ही जन आंदोलन या म्हणजे आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने केलेले आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.